अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या हक्कभंगाच्या तक्रारीनंतर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेख, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे, अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग आणि अमरावतीचे पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांना नोटीस पाठवून 6 एप्रिलला लोकसभा सचिवालयामध्ये हजर राहण्यासाठी सांगण्यात आले. आणि नवनीत राणा यांच्या हक्कभंग प्रकरणी कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आले त्यावर एक नजर टाकूयात. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेख, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासोबतच अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग आणि अमरावतीचे पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. आणि नोटीस संदर्भात खासदार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया काय आहे तीही बघूयात. पूर्ण जे प्रकरण झालेलं आहे, जेवढे पुरावे माझ्याकडे, पेन ड्राईव्ह होता, पेपर्स कटिंग होते, सगळे मी त्यांच्यासमोर ठेवले, त्यांनी समजून घेतला आणि मग त्यांनी प्रिव्हिलेजचा रेकमेंड केला आणि प्रिव्हिलेजनी ते आदेश काढले की मुंबई DG, कमिशनर ऑफ पोलीस मुंबई, करप्टेड कमिशनर ऑफ पोलीस आरती सिंग आणि DSP सातव हा या चारही लोकांना इथे उभा राहून त्यांना ही सगळी जे झालेली गोष्टी माझ्यासोबत सोबत झालेली आहे आणि आमच्या लोकांसोबत जे होत आहे महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये त्याचे उत्तर त्यांना विचारणार आहे आणि 100% गॅरंटी आहे की ते झाल्यानंतर DG आदेशसुद्धा भेटणार आहे की आरती सिंगवर कारवाई करा आणि त्यांना सस्पेंड करा आणि सस्पेंड होईपर्यंत मी सुद्धा शांत बसणार नाही. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.